नमस्कार मित्रांनो, मी ओम करडे, तुमच्या आपल्या कोकणी ओकरडी चॅनलवरती स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला टायटलवरून समजलं असेल काय असेल, तर भाजीच आपल्या म्हणजे वारसा इकडे आपण मुंबईला देखील केलं होतं आणि ती तुम्ही व्हिडिओ पाहिलात असेल. तर आपण गावी देखील इकडे वारसा करतोय. तर मी तुम्हाला दाखवतो, इकडे आमचं वाटेमोठी घर आहे तेव्हा काय या साईडला, आणि आम्ही डेकोरेशन वगैरे केलं, आखंडी सर्व डेकोरेशन केलं म्हणजे आम्ही घरीच केलंय सर्व. आणि याची व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा आपलं घर, इकडे आपण डेकोरेशन केलंय. आपल्यासोबत आज गोरुले बाई आहे, आणि गोरुले बाईचं म्हणजे भरपूर दिवसानंतर आपली एक व्हिडिओ होती गोरुले बाई सोबत. तर मागे आपण एक भाजीची व्हिडिओ केलेली, त्यामध्ये गोरुले बाईने एक बाचं पानं गीत गायलं होतं. तर ती आता बोलणार आहे आपल्या भाजीच्या इथे. सांग पूर्ण लक्ष्मी. आणि बाईचा आता वय असेल, किती असेल वय आता? 75 च्या आसपास बाईचा आता वय असेल. तर बाई बोल मग तू गाणं. वासुरा पाई बोलू को गस कुबाई टंटत वही बोलू को गई बाईने गायलेलं गाणं, तर तुम्हाला कसं वाटलं आपल्या कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बोल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या बाईचं नाव आहे नियारा. सांग बाईचं नाव आहे नियारा. जोरात बोल पूजा करायसाठी.
आता वाजलेत आता वाजलेत किती वाजले आता वाजलेत 8 वाजले आणि आमच्याकडे ना महिलांचं वजन आहे म्हणजे आमच्या गावातलंच आहे महिलांचं वजन मध्यवाडी मधला तर त्यानंतर मग जेवायच्या नंतर मग आमच्या इकडे सुंदाडी मधलं भजन आहे तर तो मी तुला दाखवणार आहे आणि डेकोरेशन केलेलं आहे ना तो पण दाखवतो काकाने डेकोरेशन केलेला पण आता काका गेले बाहेर काकी आहे काकी हाय कर हाय हाय इकडे आत्ते आहे इकडे डेकोरेशन आहे मोठं टेबल घे Thank you.
जो भजन झाला तो आपल्या गावातील मथेवडी मधला होता, प्रगती विकास महिला अंडर मथेवडी, तर त्यांचा भजन झाला. आता आपला भजन होणार आहे तो आपल्या गावातलाच आहे, सुतारडी मधला, आणि संगीत भजन असणार आहे. तुमच्या भजन मंडळाचं नाव काय आहे? एकता महिला मंडळ सुतारडीतला. तर आमच्या गावातलाच आहे भजन, भजन सुतारडी मधला. आणि सुरुवात तयारी झाली ना? हो. ओके, चला मग आपण आपल्या भजनाला सुरुवात करूया. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकर भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.